आता आपण अनेक गावांचं पाहतो कचरा उघड्यावर पडलेला असतो. तुमची ग्रामपंचायत असता आजला पण असं खोरडं म्हणणार नाही, पण एक छोटीशी ग्रामपंचायत आहे. आता तुमच्या जर करोड्याच्या गप्पा मारल्या तर भविष्य काळामध्ये नवीन ग्राम सचिवालय वगैरे असं काही प्लॅनिंग असेल? साहेब आत्ता माझ्याकडे ही पण फाईल आहे ग्राम सचिवालयाची. माझ्याकडे मुळात काय आलं होतं का हा MDR रस्ता आहे आणि मला 15 लाख रुपये RRR मधून मंजूर पण झाले होते, पण ही जागा रोड वाइंडिंगमध्ये आम्हाला जागा मिळत नाही, बांधकामासाठी अडचण येत होती. म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही अर्ज केला. आमच्याकडे गायरान येणे ग्रामपंचायत 31 गुंठे आहे आणि गावाच्या एंट्रीला आहे, तर त्या ठिकाणी आम्ही आशाताई बुस्के यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तात्काळमध्ये आम्हाला त्या ठिकाणी जागेसाठी खूप मदत झाली आणि त्या ठिकाणी 15 गुंठे गायरांसाठी आम्हाला जागा मिळालेली आहे आणि 5 गुंठे जागा आम्ही कचरा डेपोसाठी त्याच प्लॉटमध्ये 20 गुंठे जागा. कारण शासनाचा नियम असा आहे का एक तृतीयांश गायरान तुम्हाला शासनाला ठेवावंच लागतं, म्हणून 20 गुंठे जागेची आम्ही मागणी केली. त्यापैकी 15 गुंठे जागा आम्हाला त्यांनी आदेश दिलेला आहे. आता राहिलेले 5 गुंठ्याची आमची प्रोसेसमध्ये आहे आणि ग्रामपंचायत ग्राम सचिवालय आणि कचरा डेपो एकाच प्लॉटमध्ये करणार ही मला वाटतं जिल्ह्यातली दुसरी ग्रामपंचायत असेल. एकाच प्लॉटमध्ये करणार म्हणजे तुमचं काय त्याचं? आम्ही ग्राम सचिवालयाचं एक आता आमचं प्लॅनचं काम चालू आहे. ग्राम सचिवालय एका कोपऱ्यात घेतोय आणि कचरा डेपो जो पूर्ण बंदिस्त असणार आहे आणि माशा वगैरे खूप स्मेल बंदिस्त असणार आहे आणि ग्रामपंचायतच्या शेजारी जर कचरा डेपो असेल तर त्याच्यावर 24 तास तुमचं लक्ष असणार. स्वच्छतेची काळजी घेतली जाईल, स्वच्छतेची नक्की काळजी घेतली जाईल आणि त्या ठिकाणी आपण त्या ग्रामपंचायत जवळ जर कचरा डेपो जर असेल तर त्याच्याकडे लक्ष राहील, बारीक लक्ष राहील. निवडून यायच्या अगोदर तुमचा गट असेल, पक्ष असेल, जे काही असेल ते असेल, निवडून आल्यानंतर अमोल भुजबळ त्या गटाचा का गावचा? या खुर्चीवर बसल्यावर मी येणेरे गावचा आणि येणेरे गावानंतर मी आशाताई बुस्के यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे. त्या ठिकाणी मी निश्चित आशाताईंचाच कार्यकर्ता. निवडणुकीमध्ये जय पराजय कोणातरी होतो, कोणतरी विजय होतो, कोणतरी पडतो. आता जी मंडळी पराभूत झालीत त्यांना तुमच्याकडनं वागणूक कशी मिळते? या ठिकाणी असा येणेरे गावचा एकही नागरिकांना हवा का येणेरे ग्रामपंचायतने किंवा येणेरेच्या सरपंच उपसरपंचाने आमचं काम अडवलं असं जर आणलं तर आम्ही त्या ठिकाणी राजीनामा देऊ. अशी एक माहिती मिळते की तुमच्या ग्रामसेवक वेळेवर येत नाही, त्यांना नेमून दिलेल्या दिवशी हजर नसतात, असे लोक खासगीत बोलतात, वस्तुस्थिती काय? साहेब मुळात ग्रामसेवकांच्या बाबतीत तुम्ही कधी येऊन सरप्राईज व्हिजिट द्यावा. ग्रामपंचायतचे आमचे ग्रामसेवक जरी आता बाहेरगावी राहतात त्यांच्या अडचणीमुळं, तरी पण ग्रामसेवक रोज सकाळी 11 वाजता येणेरे ग्रामपंचायतमध्ये असतात. एकच गाव आहे येणेरे आणि विठ्ठलवाडी गाव आहे आणि विभाजनाच्या कामामुळं फक्त कलेक्टर ऑफिसला त्यांना ज्या दिवशी जायचे त्या दिवशी ते अगोदरच्या दिवशी आम्हाला या ठिकाणी सूचना देतात, कारण आम्ही प्रशासनावर इथं कंट्रोलिंग ठेवलेलं आहे. अमोल भाऊ, आता आम्ही अनेक ग्रामपंचायतींना भेट देतो, अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य ग्रामसेवकाबद्दल कधीही चांगलं बोलत नाही, तुम्ही त्यांचं एवढं कौतुक करता काय भागीदारी? तर मुळात अजून कामच ग्रामपंचायतची चालू झाली नाही आणि भागीदारीचा विषय हा नाही, माझ्या शब्दाचा चुकीचा घेऊ नका. प्रश्न असा आहे, अनेक गावचे सरपंच सदस्य ग्रामसेवकाबद्दल चांगलं बोलत नाही, तुम्ही एवढं कौतुक करते आनंदाची बाब आहे. मला मुळात ग्रामसेवकाच्या आमच्या कामाबद्दल जर बोलायचं झालं तर कागदोपत्री माझ्या ग्रामपंचायतीचे पूर्वी अनेक ग्रामसेवक पाहिले. मी 2001 पण या ग्रामपंचायतमध्ये सदस्य होतो, 2007 पण होतो, मी 10 वर्ष या ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून काम पाहिलं. पण त्यावेळेची कागदपत्रांची असणारी पद्धत आणि आलेल्या ग्रामसेवकांची कामाची पद्धत, कागदोपत्री पूर्ण क्लिअर असणारा माणूस मला भेटला असेल ठीक आहे, कुठं वादविवाद असतील ते त्या ठिकाणी, पण मला कागदावर चालणारा जर ग्रामसेवक असेल तर तो माझ्या गावासाठी आणि ग्रामपंचायतीसाठी फायदेशीर असणार, म्हणून मी त्यांचं कौतुक करेल. जर ग्रामसेवक चुकला तर BDO पर्यंत न्यायची तयारी, CO पर्यंत न्यायची तयारी ठेवणार ना आपण. चुकीला माफी नाही, चांगलं असेल तर डोक्यावर घेणार आणि चांगलं नसेल तर पुढचा शब्द वापरायची गरज नाही. हे सगळं करत असताना शेवटी गावाला विकास निधी लागतो. घरपट्टी भरली तर गावचा काही विकास करता येतो. तुमच्या गावची लोकसंख्या तुम्ही मगाशी सांगितली, घरपट्टी वसूल होते का? साधारण घरपट्टी किती % वसूल झाली? आता घरपट्टी नळपट्टी आमची 70% आम्ही गेलेलो आहोत आणि विकास कामाच्या बाबतीत जर झालं तर आम्हाला येणेरे गावासाठी भरपूर निधी येत आहे. आता आमच्याकडं जवळजवळ 50 लाख रुपयाच्या वर्क ऑर्डर तयार आहेत आणि आम्ही ग्रामपंचायत कारभार घेण्यापूर्वी आमची 50-60 लाखाची कामं पण झाली. या ठिकाणी आम्हाला जिल्हा नियोजनच्या माध्यमातून आशाताईंच्या माध्यमातून आम्हाला फंडिंग चांगलं मिळालेलं आहे. त्याचबरोबर आता बजेटमध्ये सुद्धा आमची गावातली काही काही कामं प्रस्तावित आहेत, बजेटच्या ऑर्डरी निघालेल्या आहेत. त्या आता ऑर्डर आल्यानंतर आपण या ठिकाणी नक्की कामांचा लोक दखल घेणार आहेत
आणि आमचं पण म्हणणं आहे का जुन्नर तालुक्यातलं येणेरे गाव एक वेगळ्या उंचीवर न्यायचं आणि वेगळ्या उंचीवर नेत असताना पहिली स्वच्छता आरोग्य आणि ते हरितग्राम. आता आम्ही येणेरे ग्रामपंचायत हरितग्राममध्ये भाग घेत आहोत का माझ्या गावामध्ये आल्यानंतर का तुम्ही आज येणेरेची स्मशानभूमी पहा किंवा येणेरेचा प्रवेशद्वार पहा त्या ठिकाणी स्मशानात लॉन असणारं मला वाटतं तालुक्यातली पहिलीच ग्रामपंचायत असेल का येणेरेच्या स्मशानात त्या ठिकाणी हिरवळे लावलेली आहे आणि जगलेली आहे. त्या ठिकाणी नरेगावर दोन माणसं काम करतात त्या दोन माणसांनी काम केलं तरच त्यांचं मस्टर भरलं जाते. इथपर्यंत प्रशासनावर पूर्ण कंट्रोलिंग ग्रामपंचायत ठेवत आहे. गावचा विकास करत असताना आशाताई बुचकेंचं तुम्हाला तुम्ही मगाशी म्हणालेच की खूप सहकार्य मिळतं हे तालुक्याचे आमदार अतुल बेंके त्यांचंही हे एक म्हणजे या गावावर त्यांचं एक पकड आहे बेंके कुटुंबाचं किंवा राष्ट्रवादीचा तालुक्याचे आमदार म्हणून त्यांचं या गावासाठी काही सहकार्य मदत नक्की. आमदार साहेबला आम्ही निधीसाठी जाणार आहोत ज्याच्या आतापर्यंत काही निधी दिला नाही. आम्ही निधी कधी दिला जातो आम्ही मागितलंच नाही अजून कारण आम्हाला आम्ही गरज पडली नाही. गरज पडणे म्हणण्यापेक्षा आम्ही पहिला प्लॅन बनवते गावचं गावचं रो मॉडेल बनवते का कुठं कोणाचा निधी वापरायचा आहे आम्हाला त्यांची गरज पडणार त्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस नक्की ते आम्हाला सहकार्य करतील. शेवटी वल्लभ शेठच्या मामाचं गाव आहे ते निधी देतील. त्यांच्या मामाचं गाव आहे अतुल शेठ निधी देतील कोल्हे साहेब निधी देणार आहे. यांच्याशी यासाठी चर्चा केली की एक लोकनियुक्त सरपंच आहे गावचा विकास करण्याचा त्यांनी ध्यास घेतलेला आहे तालुक्यामध्ये एक वेगळं गाव एक तालुक्यातलं आयडॉल असलेलं गाव आणि एक विजन घेऊन हा युवक पुढे चाललेला आहे. सगळ्या गावकऱ्यांनी सगळ्याच पुढाऱ्यांनी त्यांना सहकार्य करायला हवं. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य भारतीय जनता पक्षाचे नेते आशाताई बुचके यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या गावचा विकास होतोय. तालुक्याचे आमदार अतुल बेंके यांचं नातेवाईक असलेलं हे गाव आहे त्यांचंसुद्धा या गावावर विशेष लक्ष आहे. सगळ्या गावकऱ्यांनी गावच्या विकासासाठी राजकीय जोडे बाहेर ठेवून सरपंचांना मदत करा आणि सरपंचांच्या हुशारीचा गावच्या विकासासाठी आपण नक्की प्रयत्न कराल नक्की फायदा करून घ्याल अशी मला खात्री आहे. अमोलजी आपण व्हिडिओ टाईमशी मनमोकळे बोललात सगळ्या मुद्द्यांवर खुलासावर बोललात आपल्याला मनापासून धन्यवाद. प्रेक्षको आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त व्हिडिओ टाईम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. धन्यवाद. घोलप सेल्स अँड मशिनरी कडबाकुट्टी पीव्हीसी पाईप जीआय पाईप मल्चिंग पेपर पिठाची गिरणी रेन पाईप सिमेंट पाईप एचडीपीई पाईप राईस हॉलर स्प्रिंकलर प्लास्टिक क्रेट सिमेंट चेंबर बॅटरी पंप ठिबक पाईप पॅकेजिंग मटेरियल सर्व वॉल पेट्रोल पंप प्लंबिंग मटेरियल गार्डन पाईप एसटीपी पंप यासह सर्व प्रकारचे कृषी पंप आणि मोटार तसेच नळ पाणी पुरवठा योजनेचं साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण घोलप सेल्स अँड मशिनरी. त्यासोबतच पंचायत समिती कृषी विभाग यांच्या अनुदानास पात्र असलेले सर्व साहित्य टेस्ट रिपोर्ट व जीएसटी बिलासहित मिळण्याचं हे एकमेव ठिकाण पंचायत समितीपासून अगदीच 2 मिनिटाच्या अंतरावर. अनुदानास पात्र असणारे साहित्य 5 HP पानबुडी मोटर पंप 3 HP पानबुडी मोटर पंप ताडपत्री प्लास्टिक क्रेट पीव्हीसी पाईप राईस हॉलर कडबाकुट्टी बॅटरी पंप सरी रेझर एचडीपीई पाईप हे सर्व वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण घोलप सेल्स अँड मशिनरी. आमचा पत्ता शंकरराव बुट्टे पाटील मैदानासमोर जुन्नर ओतूर रोड जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 7625919151 तसेच 7725919151. सर्व शेतकरी बांधवांनी एक वेळ अवश्य भेट द्या घोलप सेल्स अँड मशिनरी. प्रोप्रायटर अशोक भगवंतराव घोलप एकदा अवश्य भेट द्या.